राज्य के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने विदर्भ के बाहर गए परियोजनाओं के बारे में बोलते हुए कहा कि मिहान में अद्यावत सुविधाएं रहते हुए भी फॉक्सकॉन, टाटा एयरबस, फ्रांस के सेफ्रॉन जैसी बड़ी बड़ी परियोजनाएं महाराष्ट्र से बाहर गई है, जिसके लिए राज्य सरकार जिम्मेदार है। सरकार ने इन परियोजनाओं को राज्य में लाने की ओर ध्यान देना चाहिए। अशा प्रकारचे फ्लोरबीम का सुद्धा मोठा कारखाना या ठिकाणी मिहानमध्ये आहे, म्हणजे मिहानमध्ये सर्व अद्ययावत सोयी आहेत, पण तरी पण टाटाचा एअरबसचा 25,000 कोटीचा प्रकल्प हे शासन विदर्भातील मिहानमध्ये आणण्यासाठी अयशस्वी ठरलं याच्याकडे त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर फ्रान्सचा सॅफ्रॉन ही सुद्धा कंपनी मिहानमध्ये येणार होती, त्यांनी सुद्धा आपली इच्छा हा प्रकल्प मिहानमध्ये चालू करण्याची दाखविली होती, पण त्याच्याकडे सुद्धा शासनाच्या दुर्लक्षामुळे तो सुद्धा सॅफ्रॉनचा प्रकल्पसुद्धा हा विदर्भाच्या बाहेर गेलेला आहे, महाराष्ट्राच्या बाहेर गेला आहे। त्याच्या सवलती सोयी त्यांनी दिल्या पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणात मिहानमध्ये इतकी मोठी जागा अजून बाकी आहे, मोठ्या प्रमाणात तिथे उद्योग येऊ शकतात, पण गेल्यास या 7-8 वर्षामध्ये कोणतेही मोठे उद्योग मिहानमध्ये आले नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे।